दुसरा मुद्दा याला जोडून प्रत्येकाचं कुटुंबावर प्रेम असतं असं माझं सुद्धा आहे. परंतु आंदोलन करत असताना मी मराठा समाजाचा आणि कुटुंबाचा नाही, यापुढं माझं कुटुंब माझ्या समोर आणू नका. कारण प्रत्येकाला लेकर आई बापा बघितल्यावर माया येत असते आणि त्याच्यावर शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण त्याचा हुंदका भरून येत असतो कुटुंब बघितल्या दोन दिवस जास्त उपोषण करायचं तर होत नसतं. म्हणून मी खवळतोय, मी का मूर्ख नाहीये म्हणून खवळतोय तुमच्यावर. कोणाचंही कुटुंब कोणालाही समोर जर दिसलं तो हुंदका भरून येत असतो आणि माणूस दोन पावलं मागं सरकत असतो याचा विचार करा. माझं सुद्धा माझ्या कुटुंबावर सुद्धा प्रेम आहे, माझ्या समाजावर सुद्धा आहे. पण मी एकदा जर आंदोलनाला बसलो तर मी कुटुंबाला मानत नाही. मी प्रथम समाजाला मानतो, समाजाचं लेकरू, आणि नंतर मी माझ्या कुटुंबात अगोदर नाही. त्यामुळं कुटुंब माझं कधी येत नाही, मला माहिती येऊन पाठे माझं. परंतु आता कुटुंब यायला लागलेले, कुटुंबाने सुद्धा येऊ नये. कारण मी पहिला समाजात आहे, जगलो तर तुमच, मेलो तर समाज. कुटुंबाने यायचं नाही. काय असतं, लढाई खेळायला जायचं म्हटल्यावर क्षत्रियाने घ्यायचं नसतं, लढायचं नसतं. आपण क्षत्रिय, तुमचं पोरग गेलं तर बिनदास्त कोंकू पुसायचं, लढायचं नाही. क्षत्रियाचा धर्म आहे तो, लढताना जर मरण आलं तर मागं सरकायचं नाही. आणि क्षत्रियाने लढायचं नसतं, लढायचं असतं. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या भावांना सांगतो, आरक्षण मिळाल्याशिवाय हे तुमचं पोरग हटणार नाही, काळजी करू नका. फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा.